हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आ खुशी ई एजुकेशन। आज आपण पाहूयात कंसातील योग्य शब्द वापरून उतारा पूर्ण करणे। मुलांनो, तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला। तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे। कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा। आपल्याला पुढे एक उतारा दिलेला आहे आणि तो उतारा पूर्ण करण्यासाठी कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत। आपण त्या शब्दांचा वापर करून उतारा पूर्ण करायचा आहे। त्याआधी आपण पाहूयात कंसामध्ये कोणकोणते शब्द आहेत। कानाचा, घसा, श्वास, डोळे, कांठळ्या, छाती, जीव आणि पाय हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत। आता आपण एकदा उतारा वाचूयात। सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चालला होता। सगळं इतकं शांत होतं की आपल्या टिंबटिंब घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक टिंबटिंब बसणारी किंकाळी ऐकू आली। टिंबटिंब पडदा फाटतो की काय असं वाटलं। सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली। माझी टिंबटिंब जास्त जोरात धडधडू लागली। आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही टिंबटिंब कोरडा पडला। मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर टिंबटिंब लटलटा कापू लागले। भीतीने टिंबटिंब पांढरे पडू लागले, पण सिनेमा पाहायचाच होता। हे सगळं पडद्यावर चाललंय, काल्पनिक आहे हे माहीत होतं, तरीही मध्यंतर होईपर्यंत मी टिंबटिंब मुठीत धरून बसलो होतो। हा उतारा आपण वाचला। आता यामध्ये कंसातील योग्य शब्द भरून हा उतारा आपण पुन्हा वाचूयात। लक्षपूर्वक ऐका। सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चालला होता। सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कांठळ्या बसणारी किंकाळी ऐकू आली। कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं। सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली। माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली। आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही घसा कोरडा पडला। मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटलटा कापू लागले। भीतीने डोळे पांढरे पडू लागले, पण सिनेमा पाहायचाच होता। हे सगळं पडद्यावर चाललंय, काल्पनिक आहे हे माहीत होतं, तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत धरून बसलो होतो। हा उतारा आपण कंसातील योग्य शब्द वापरून पूर्ण केला आहे। आपण कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरला आहे हे लक्षपूर्वक पहा। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत बाय बाय।